अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील सरपंच मीनाबाई रदाळ आणि माजी सरपंच दिलीप रदाळ यांच्या कार्यकाळात सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आणि रदाळ यांच्या अथक प्रयत्नांतून विठ्ठल रुक्माईचे मंदिर पूर्णत्वास आले असून या मंदिरात 22 मार्च ते 29 मार्चपर्यंत श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई जीवन चरित्रकथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। भांगुरा मुक्ताईनगर येथील श्री हरिभक्त पारायण पंकज महाराज यांच्या वाणीने संत मुक्ताई चरित्रकथा वाचन करण्यात आले, तर दिनांक 22 मार्चपासून सुरू झालेल्या या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची 29 मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। या सप्ताहात अनेक दात्यांनी अन्नदानाचे कार्य केले, तसेच हरिभक्त पारायण भिकारी शेनफडू बेलेकर यांच्या वतीने शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गावातील सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। जवळजवळ 24 वर्ष असून वर्ष 24 तर अखंड हरिनाम नामसंकीर्तनाचा कार्यक्रम जवळजवळ 24 वर्ष झाले, तरी संपूर्ण गाव बैल बसून आपल्याला जशी झालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा भरपूर मदत करून आपल्याला हा कार्यक्रमाची शोभा वाढवली। बोलबोलता पहिल्या दिवसापासून जवळजवळ शेवटच्या दिवसापर्यंत सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी आतोनात आपल्याला सगळी मदत केली, कारण हा कार्यक्रम हा काही एकाचा कार्यक्रम असतो, हा कार्यक्रम पूर्ण सहकार्याने पूर्ण गावकऱ्यांनी सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम इथे उपस्थित झाला। तसेच आवर्जून आपल्या या कार्यक्रमासाठी नवे नवे करता करता आपल्या गावासाठी आपण वेळ देतो, तसेच आपल्या ह्या कार्यक्रमासाठी सर्वात मोठे म्हणजे जेबीएन महाराष्ट्र, हा जेबीएन महाराष्ट्र न्यूज आता तुम्हाला कल्पना आहे या वर्तमान काळात कॅम्प्युटर काळात आपल्याला 1 मिनिट वेळ नाही, आणि आज पूर्ण जेबीएन महाराष्ट्राचे पूर्ण संपादक सहित पूर्ण टीम आमच्या मॅडम सहित हे साधारण लोक नाही, यांना एक मिनिट महत्वाचा त्यांच्याशी आपण बोलतो, त्यांच्या ऑफिस मध्ये जातो, त्यांना आपल्याला बोलायला वेळ नसतो, पण पूर्ण टीम आपली जवळजवळ किरण दादा सोरवणे, शांताराम भाऊ जाधव, ईश्वर दादा चोरडिया, मॅडम मिनलताई चौधरी मॅडम, आमचे सुखडू भाऊ, अक्षय भाऊ, दिलीप भाऊ, रवी, म्हणजे पूर्ण संपूर्ण मंडळी, हे पूर्ण पदाधिकारी या कार्यक्रमासाठी मी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला भरपूर वेळ लागेल, तरी त्यांनी आपल्याला जवळजवळ मार्गाने सांगितलं की 2-2.5 घंट्यापासून त्यांना 1 मिनिट वेळ नसताना पूर्ण टीम आपल्या शोळा गावात आपल्या काल्याच्या कीर्तनासाठी त्यांनी उपस्थित दिली। त्याबद्दल आपू त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने आणि सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, सर्व संचालक संचालिका संपूर्ण गावाच्या वतीने त्यांचे जेवढे आभार मानता येईल तेवढे आभार मानता येईल, कारण धकाधकीच्या जीवनामध्ये आज न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून त्यांना वेळ नसतो, तरी त्यांनी पूर्ण टीम जवळजवळ संपूर्ण टीम आपल्या गावात दाखल होऊन जवळजवळ 2.5 घंटे वेळ दिला, त्याबद्दल मी त्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे जेवढे आभार करता येईल तेवढे आभार व्यक्त करतो। कार्यक्रमानंतर आपण त्यांचे सत्कार करणे तर योग्य आहे, पण तरी त्यांचे आभार मानणं कर्तव्य। तसेच या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावाने आपल्या विठ्ठल मंदिराच्या अध्यक्ष नवे नवे करता करता मी आपल्या महाराष्ट्रात 2 नंबर मूर्ती म्हणून आपल्या गावातील पांडुरंग परमात्माचे मंदिर आहे अशी भव्यदिव्य मूर्ती जवळजवळ पंढरपूर नंतर या शोभा नगरीत त्या मूर्तीचं अनावरण झालेलं आहे। जवळजवळ 40 वर्षापासून मंदिराचा आज कार्यक्रम चालू आहे, मंदिराच्या माध्यमातून भागवत सप्ताहाचा कार्यक्रम चालू राहतो, 24 वर्ष झाले, तरी सर्व गावकरी सहकार्याने या मंदिराचे कार्यक्रम पार पडले आहे। तिथे आज संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष यांनीच मंदिराचे अध्यक्ष हरिभक्त पारायण भिकारी भाऊ संपूर्ण बेलेकर आणि स्व हिराताई भिकारी बेलेकर यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला आहे। परमात्म्याची रांगण्याची क्रिया सांगितली, कशी रांगले त्या ठिकाणी रांगले, पण ज्या ज्या काही लीला परमात्म्याने केल्या
अतिशय परमात्म्याने केलेल्या लीला कोणत्याही असो, परमात्मा जर कधी बहिर दिशेलाही जरी गेले असतील तरी त्यातून लीलाच घडली. मी नाही गेला तिच्यातही लीलाच घडली. देव आहे तो. महाराज म्हणतात गोकुळातील स्त्रियांनी अष्टदळ अंगणामध्ये काढलं. अष्टमहा सिद्धींच त्या ठिकाणी आता अष्टमहा सिद्धी म्हटल्या की त्यामध्ये रिद्धी सिद्धी ह्या ज्या आहे ह्या जीवाला भगवंतापर्यंत पोहोचू न देण्याचं इंटरप्शन निर्माण करतात, म्हणजे गतिरोधक असं निर्माण करतात आणि त्या ठिकाणी परमात्म्यापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून त्या रिद्धी सिद्धीची आपल्याला गरज नाही म्हणून परमात्म्याने त्या ठिकाणी सुसू करून पुसून टाकत. दवी करण्याच्या माध्यमातूनही लीलाच अशी परमात्म्याची लीला. तळवे टेकवले का टेकवले, ज्यावेळेस पृथ्वी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रिवा येतो हे सांगत असे गेले. सांगितलं देवा माझ्याकडनं पापी जे भक्त दैत्य जे माझं जे धरणीशी झाले ओझे त्यांचे या पापाचं ओझं माझ्याकडनं सहन होत नाही. त्यावेळेस भगवंताने पृथ्वीला आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन पूर्ण करण्याकरता अलीकडे देतात लोक आश्वासन पूर्ण करतीलच याची काही शाश्वती नाही. पण परमात्मा गेले आणि आपले हे तळवे तळवे टेकवले आणि त्या धरणी मातेला त्या अवनी मातेला त्या पृथ्वी मातेला त्या मेदिनीला सांगितलं हे बघ हे धरणी आलो बर का मी या लिलीतून काय सांगितलं असं त्या ठिकाणी तळवे तळहात टेक बरं हात तळवे टेकवले आलो हे समजलं. एखाद्या प्रियजनाकडे आपण जर गेलो एखादा मोठा मनुष्य आला आणि त्याच्या घरी जर लग्न समारंभ असेल तर तो मोठा आलेला मनुष्य ज्याच्या घरी आला त्याच्या पाठीवरती असा हात थापटतो बरं का भाऊ आलो बरं का हा बरं येतो म्हणजे त्याचं समाधान. तसं पृथ्वी मातेचं समाधान केलं आलो बरं का हे पृथ्वी आलो तुला आश्वासन दिलेलं होतं माझं आश्वासन म्हणजे पुढाऱ्यांसारखं नाही बरं आलो मंदिरात सांगितल्यानंतर डाव्या गुडघ्याने आता डाव्याच गुडघ्याने का तर भगवंताने सांगितलं माझ्या डाव्या गुडघ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एकाएका ठोशामध्ये मी एकाएका राक्षसांचा निपात करेन म्हणून डाव्या गुडघ्याने रांगता रांगता हळूहळू मोठे झाले सावड्या वानाचे बाळ दिसते कोणाचे चाले मलपत मलपत असे परमात्मा चालायला लागले. थोडे मोठे झाले मोठे झाल्यानंतर हळूहळू हळूहळू बलराम दादाला घेऊन बाहेर खेळायला जाऊ लागले आणि खेळायला जात असताना काही सवंगडी सवंगडी दिसले त्या यमुना मातेच्या वाळवंटामध्ये काही गोपाळ गोपाळांचे गुप्त्या गोपिकांचे गवड्यांचे मुलं खेळ खेळत खेळ खेळत असताना त्या ठिकाणी त्यांच्याजवळ गेले त्यांची चौकशी केली काय रे कोण तुम्ही अशा तुमच्या तब्येती क्रूश का झाल्या अशा 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 आमच्या मनोज महाराज सारख्या अशा तब्येती क्रूश का झाल्या. मग त्याने उत्तर दिलं तुझं काय बापा शंगुळ्याचं झालं की लगेच त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरचं झालं की मध्य प्रदेश मध्य प्रदेशचं झालं की आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचं झालं की पुढे तू अमेरिकेत जाणार आहे तुला काय तब्येत सुधारणार नाही तर काय तुझी आणि आमचं कसं आहे आमचं शंगळा झालं की शहापूर शंगळा झालं की शहापूर घरच्याच घरी आणि ती शंगळ्यातही तसंच आणि शहापूरमध्येही तसं आम्हाला काही व्यवस्थित त्या ठिकाणी भेटत नाही अशी स्थिती झाली आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या तब्येती अशा क्रूज झाल्या. अरे आज आता आज देतो पोट भरी पोट भर कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही पुरेपुरे म्हणत नाही आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पूर्णता कधी पूर्णता संसार प्रपंचामध्ये बाकीच्या व्यवहारिक जीवनामध्ये कधीच पूर्णता नसते पूर्णता असते परमात्मा तृप्तीचा ढेकर तुम्ही येईपर्यंत मी तुम्हाला देणार आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी काय ठरल्याप्रमाणे भगवंताने गोपाळांना सांगितलं आपण आता इथून पुढे चोरी करायची चोरी कृष्णाने चोरी करी देवा तू देव आहेस कृष्ण आहेस राजाचा मुलगा आहे तुला चोरी करणं शोभा देत नाही अनेक लोक कशाची चोरी करते ते सांगतात
म्हणून भगवंताने चोरी केली कशाची? चित्त चोरी रे नंदा जानंदने तुका मने येणे परमात्म्याने चित्ताची आणि लोणीची शुद्ध चोरी केली, बाकीची चोरी परमात्म्याने केली नाही. अशी चोरी करण्याकरता कुठं गेले? कुठेही गेले नाही, कुणाच्याही घरी जात नाही देव. घर पाहुणे एकांताचे नवविध नव भक्तीचे, एकांताचं घर पाहिलं म्हणजे या ठिकाणी भक्ती साधना नामस्मरण जो माडकरी आहे का चला जेवायला कोणाच्याही घरी, ज्याच्याकडे माळ नाही त्याच्या घरी जेवायला, असं नसते. जो परमार्थिक आहे, जो काही सात्विक आहे, साधुवृत्तीचा आहे, महाराज अजय ऐसे जसं आपण खातो जैसे खावे अन्न तैसे हो, म्हणून येण्याप्रमाणे कुठलं खावं कुठलं खाऊ नये याचं शास्त्र आहे. किती खावं काय खावं याचे शास्त्र आहे. म्हणून येण्याप्रमाणे महाराज म्हणतात आपण चला जाऊ आणि गेले निघाले. आज या घरी, उद्या त्या घरी, परवा त्या घरी, 8 दिवसापर्यंत ठरल्याप्रमाणे रोडगे मेघाभूच्या घरी, कुठं गुलाबजामुन, कुठं दूध, कुठं श्रीखंड, कुठं बासुंदी, नाना प्रकारचे ठरल्याप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी असं सर्व सर्व भगवंत जायला लागले. गोपाळांना घेऊन ते पालखी मारून घेतली, पालखी मारून ठेवली, गौडणी गेल्या पाहती गौडणी ती पालथी दुधानी म्हणती नंदाची आपुरे आधी चोरी केली खरे. पाहायला गेले तर त्या घागरी त्या रांजण माठ पालथी मारून ठेवले. नेमकी चोरी कोणी केली काही कळत नाही, कळतच नव्हतं. पण एक दिवस एक लहान गोपाळ असल्या बालकासारखा गेला संध्याकाळी घरी झोपला. त्याच्या आईने सांगितलं का रे बाळ तुला जेवायचं नाही? त्याने सांगितलं आई मला भूक नाही. का बरं सकाळी काही निहारी वगैरे केली होती का नाश्ता? दुपारी काही शंभड्याच्या पंक्तीत भंडाऱ्या अन्नाच्या पंक्तीत जेवायला गेला होता का? म्हणे की नाही खीरपुरी नाही खाल्ली. मग का रे सकाळी जेवला नाही दुपारी जेवला नाही आता संध्याकाळी जेवायचं नाही म्हणतो, तू जेवत का नाही? तुझी तब्येत बरी नाही का? डोकं दुखते का? म्हणे नाही. पोट दुखते का? नाही. तोंड झालं का? नाही. मग जर काहीच नाही तर जेवत का नाही? म्हणतो म्हणे आई. मग आई त्याला म्हणतो बरं आज नाही, असं 7-8 दिवस झाले मी फोन राहिली, तू घरी जेवतच नाही, काय जेवणार आहे तो? आणि बरं नाही जेवत तर नाही जेवत. न जेवणारा माणूस त्याची तब्येत खराब होत असते, तो रोड पडत असतो, त्याचे गाल काही असे थोडे हे होत असतात. आणि तू तर उलट पक्षी चोपडा पडत चालला, तुझी तब्येत तर सुधारली चांगली. नाही तुला माहिती आम्ही नंद बाबाच्या कृष्णासोबत चोऱ्या करतो. चोरी? पण तुला सांगितलं कुणाला सांगशील बरं? छे छे मी कुणाला नाही सांगितलं. सकाळी उठली पाणी भरण्याकरता गेली, तिथं तिची सखी मैत्रीण भेटली. तिला बोलवलं सखी इकडे काय ग तुला काही माहिती आहे का? हे म्हणले नाही. जे नाही म्हणते तिला सर्व गावगाड्याची माहिती सर्वात आधी असते. फक्त नाही म्हणण्यात प्रथा आहे. मला काही माहिती नाही. अगं तुझा मुलगा घरी जेवतो का? म्हणे नाही. 8 दिवस झाले माझा मुलगा जेवत नाही. म्हणजे माझाही जेवत नाही. मग पुढचं विचारलं का त्याला? अगं वेळे तुझा माझा उगीच गरब्याचा संबंध आहे म्हणून सांगते. अय तुला सांगते नाही तर सांगशील का कोणाला? तुझा माझा उगीच गरब्याचा संबंध आहे म्हणून तुला सांगते. हे म्हणे छे छे मी कधी सांगितली का आजपर्यंत तुझी गोष्ट? आणि पुऱ्या गावात पण सांगते सांगणार नाही. हे गेली घरी, ते दुसरी भेटली तिला. का ग तुला काही माहिती आहे का? कानो कान खबर पूर्ण गावात पोचली. गोपिका सावध झाल्या, त्यांनी कडे कोंडे लावले, गुंफस लावले आणि लावून सावध झाल्या आणि ते शिंक असे वर टांगले. सावध झाल्या काठ्या घेऊन घराच्या बाहेर बसल्या. याच्यासारख्या काठ्या घेऊन मला मोठ्या टप्पे बस ते त्या गणमनाट फिरे. चांगलं खायची सवय पडली की गोड लागत नाही. मग काही काही लोकांना हॉटेलचे भजे खायची सवय पडली की घरचे गोड लागत नाही. हॉटेलचा चहा काय झोलाला म्हणता चहा, त्या ग्लासाला 1000 लोकांची होड लागलेच असतात म्हणून चांगलं. भजे तो भजे करता बाहेर तर खायची सवय पडली आणि घरी कशाला गोड लागेल. मग पेंद्या म्हणे कृष्णा आता आपलं उपासमार होण्याची पाळी आली, कसं करायचं? काळजी करू नको,
माझ्या गुरुने मला मंत्र शिकवलेला आहे. कफल ऋषींनी चौर्यविद्येचा प्रसार केला त्यावेळेस एक मंत्र सांगितलेला आहे. सांगू का तुम्हाला? सांगू? नको नको नको. सापडले कधी तर उलट पक्षी त्रास होईल. चौर्यविद्येचा प्रचार करताना माझ्या गुरुने मला मंत्र शिकवला म्हणजे लवकर त्याचा उपयोग कर. सर्वांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केले कर्तुम कर्तुम अंगता कर्तुम शक्तीने परमात्म्याच्या सर्व गोपाळ आतमध्ये गेले. उघडा डोळे. अरे पाहतो घरात शुंकेला विले दुरी होतो ती घांचे मी वरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोने गडे. शिंक त्या ठिकाणी कावळे होते आणि भगवंतांनी सांगितलं आपले थर करा. किती एकावर एक किती थर किती थर. अलीकडे मध्यंतरी लोकांनी थोतांड उठवलं होतं दह्यांडी फोडण्याकरता किती थर पाहिजे. त्यात काय काही काही लोक कोर्टात गेले. त्यात कोर्टात जाण्याची काय गरज आहे? मूर्खपणा आहे तो. मी सांगतो मी नाही माझे संत सांगतात. शिंकेला विले दुरी होतो ते घांचे मिळवली. तीन थर करायचे चौथ्या थरा इतकी हरडी बांधायची त्यात काही कोणाला विचारावं लागते. हे इतक्या वरले तर 100 फूट पडलं कोणी तर मेलं तिथून काय उपयोग. म्हणून येणेप्रमाणे भगवंताने लोणी सर्वांना खाऊ पिऊ घातलं आणि खाऊ पिऊ घातल्यानंतर मुलंच ती एकाच्या हातातून ती विरजणी पडली. फटकन आवाज आला आणि त्या गोपिकांनी पाहिलं बाहेर तर कोणी नाही आतमध्ये त्या फटीतून असं पाहिलं. चोर 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 घरात चोर शिरला. घरात चोर शिरल्या पुढे धावा धावा. आता कुलप लावलेले होते अशा धान्या चाबी लवकर सापडत नाही ते म्हणे माझ्या कुलपाची चाबी. अशी स्थिती झाली. धावा 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 सर्व गोपाळ आले. कृष्ण आता चाल लवकर. गोपिका आल्या काठ्या भऱ्या मोठ्या मार बसल्याशिवरांना. सर्वांनी डोळे बंद केले पण पेंद्या हुशार. हा म्हणे डावा डोळे उघडा डेडो नेमकं करतो काय. उद्या जर ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये याच्या विरुद्ध पॅनल उभं केलं तर आपल्या पॅनलवर उपासमारीची वेळ येईल. हा काय जादू करतो पाहून घेऊ. असंच करतात लोक. आपल्याजवळ राहतात सर्व आपल्याजवळ अभ्यास करून घेतात आपलं शिकून घेतात आणि आपल्याच विरोधात ग्रामपंचायतीमध्ये असं. म्हणून पेद्याने तसंच केलं आणि डोळे नुसते दोन चारदार असे गपक झपक सर्व बाहेर पडले. ज्यांनी देवावर विश्वास दाखवला ते बाहेर पडले. मी संशयपणे ज्यांनी देवावर संशय घेतला मारून एका जनार्दनी न ग्यामा संशय दोषे शिव हो हनुमान. ज्याने संशय संशयाविन थोर आणि कपावण आहे. अशा प्रकारे संशय घेतला आणि पेंद्या त्या धाऱ्यामध्ये. पूर्वी घरामध्ये उजेड प्रकाश पडण्याकरता घरातील धूर बाहेर जाण्याकरता असे धारे असायचे. इकडे काय म्हणतात त्याला धारे. काही लोक सांग म्हणतात कोणी इंधार म्हणतात. आपल्याला काय करायचं असं छेद होतो. त्या पेद्याच त्या ठिकाणी तो फसला. फसल्यानंतर गोपिकांत तो काठ्या होत्या. कमरेपासून असा झोडला पद्धतशीर दना दन मेलो 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 वाचव वाचव कृष्ण वाचव. देव म्हणाले काय डोळे बंद कर डोळे बंद कर. केले डोळे बंद. आला बाहेर. मला काय मारत होता म्हणजे मारत होता मला म्हणे. खरं सांग काय केलं. शपथ म्हणे काहीच केलं एक दिल तो म्हणे खोटं बोल म्हणे. काय केलं काहीच नाही म्हणे. दोन चार वेळा थोडे डोळे लपक झपक केले. वेगळ्या काही अक्कल आहे तेव्हापासून प्रथाच पडली. तसे डोळे केले म्हणजे झपके बसले. आणि म्हणून येण्याप्रमाणे सर्व भगवंतांना सांगून ठेवलं होतं हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी बोलायचं नाही. परमार्थ ती तसं आहे. परमात्मा धांगड धिंगा हे बाकीचं काही चालत नाही. हळूहळू यायचं हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. तिथं गेल्यानंतर जे सार आहे ते घ्यायचं. सार घ्यायचं नाही. तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे. टाईम संपला आता मेन मेन जंक्शन फेशन सांगतो. गावतो सरळ गवळणी वेळ आल्या
त्यांनी सांगितलं, एक म्हणे परवा आला माझे घरा, दारी निघला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा वरी सैरा फोडा। अगं बाई, माझा सासरा घराच्या बाहेर झोपलेला होता, आणि हा बाबा आला आमच्याच घरचा ताकाचा माठ घेतला आणि माझ्या सासऱ्याच्या ढेरीवर फोडला, बरं झालं म्हातारं मेलं नाही। युगाली दुसरी आली धावत, याने काय केली मा, मुखा माझी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घाली, एक म्हणे तुझ्या सासरीच्या पोटात माठ फेडलं माझा मुखच घेतला। तिसरी आली धावून, याने काय केली करणे, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देऊनी ते होती या, ते म्हणे तुमच्या घरी तुमचं नाव घेईन, तुमच्या खोड्या करीन, मला बांधून पा, मी त्याला बांधून ठेवते, माझ्या घरी येऊन पा म्हणे, पेंद्या हिचा घर नंबर टिपून ठेवून तुझ्याकडे नसेल तर जाय सरपंच भोगडे आणि बायोडाटा काढून ती तसं ग्रामपंचायत गेला। आता ते होती सौभाग्य होती, ते काही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केस कापणारी नव्हती, आणि तिचा मालक चातुर्मासाची दाढी वाढवली, दोघी हे गेले बाबा, अंगाट मारून दिली दाढीची निबिनीची। सकाळी उठले, उठल्यानंतर झटका बसला, नामदेव महाराज म्हणतात मस्त होऊन या मातली धांगडी करते ओढा दाढी मदरा, दागा मला ओढून राहिलीस, तुला काही अक्कल आहे काय झालं पाहता, तर गाठ मार, गाठ मारली सोड लवकर, सुटता सुटे ना, सुटणारी गाठ होती का ते? अरे ब्राह्मण कोणा गाठ मारली तर 12-12, 15-15 वर्ष कोर्टात झटके घ्यावे लागतात, काही बुड्ढे होतात पण निर्णय लागतात, हे ब्राह्मण कोणे नाही ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली गाठ कशी सुटणार, हा म्हणे कापून काढताय लवकर विडा घेऊन ये, आता ती विडा आणायला हा ठिकाणावर येईल काही चाललं, जाडता जाडीना कापता कापेना लाज वाटली, घराच्या बाहेर पडली, भगवंताने रात्री सांगून ठेवलं हे बघा रे तुम्हाला मी पुढचं कलियुगातलं सोंग दाखवणार आहे, कलियुगात असं होणार आहे कसं, पुढे माता भगिनी राहतील आणि मागे ब्याग धरायला हे भाऊ राहतील असं। मला एक मुलगा भेटला दौंडच्या ठेशाने, जय हरी बाबाजी, मी ओळखलं का म्हटलं की नाही, कुठले म्हणे वरणगाव, म्हटलं इकडे कशाला आला, बदली झाली, म्हटलं काय तलाठी आहे का तुम्ही, म्हणे मग ग्राम सेवक नाही, शिक्षक म्हणे की नाही, मग म्हटलं का रे मलेरियाचा डॉक्टर, म्हणे मलेरियाचा डॉक्टरही नाही, म्हणलं तू तलाठी नाही, ग्राम सेवक नाही, मलेरियाचा डॉक्टर नाही, शिक्षक नाही, पण आहे काय, म्हणे मी काहीच नाही, मग म्हटलं काही बदली कशी काय झाली नाही का, बाबा तिची झाली की आपली आपोआप म्हणे त्याची बायको मागतली, असं सोंग पुढे येणार आहे कलियुगामध्ये, पुढे माता भगिनी हुशार होती, काय शक्ती आहे त्यांची, तसं आरक्षण त्यांना ज्या साथीतून गेला ते साथ होती मिरचीची वाढलेली, एकाने पोतं उभारलं आणि असा झटका दिला पोत्याला, त्याच्या नाकात धुवा गेला, त्या गोपिकीच्या तोरण केलं, हा मागचा पुढे चेंडू सारखाच फेकल्या गेला, मेलो मेलो मेलो, थपले सर दोघे गेले लाट साठ दंडव घातले बाबा, आता परमात्मा तो ते संकल्प विकल्पाची गाठ होती, संदेहाची गाठ होती, संदेहाची सुटली गाठी, झालो मोठी शिकवण देवाने दृष्टीक्षण Thank you.
ताडी झाली चंद्रभागे वाळवंटी मजा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी तो काला पांडुरंगाच्या कृपेने काला करती संत जन सवी त्यांच्या नारायण त्यांच्या कृपेने काला आपल्याला मिळाला. ते कोण आहे? ते महाराज संत आहे. त्या संतांचं भजन महाराज वाटी आपल्या निज हस्ते भाग्या जातो पावे येथे. महाराज म्हणतात भानुदास गीती गात प्रसाद देतो स्वतः भगवंताने मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तुम्ही शिदोरी. अशा प्रकारे भगवंताने सर्वांना शिदोरी वाटली. सर्वांनी तो काला आनंदाने खाल्ला. तो काला म्हणजे जीव शिव ब्रह्माचा काला यज्ञ जे आहे त्याला काला म्हटलं आहे. तोच काला एकत्रित येणे सर्व जाती धर्म पंथ पक्ष हे सर्व विसरून एकत्रित येणे एकत्रित येऊन त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण करणे आणि आपापसामध्ये चांगलं प्रेमाने बंधुत्वाने वागणे असे म्हणताना सोपं वाटते हम सब एक आहे. पण वागता तेव्हा खरं आहे. म्हणून म्हणणं सोपं आहे वागणं कठीण आहे. पण तोच विचार संतांनी आपल्याला दिला की कुठल्याच प्रकारचा यातायाती धर्म नाही विष्णुदासा. जात भेद वर्ण उंच नीच काही देणे भगवंत तिष्ठे भाव भक्त एकोण्या असं त्या ठिकाणी सर्व आपण एकत्र आहोत. हा विचार संतांनी दिला आणि सर्वांना त्या काल्याचा अधिकार प्राप्त करून दिला. ज्या संतांच्या कृपेने काल्याचा अधिकार प्राप्त झाला त्या संतांचं भजन I'm gonna make you mine.
जगन्माता ब्रह्मचित्कर आदिशक्ती मुक्तावे आई साहेबांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्ताने निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जेणेकरून नामदेव महाराजच्या आधीची संत ही मंडळी सावता महाराज सुद्धा यांना समाध्या घेऊन 725 वर्ष झाली. 725 वर्षानंतरही आज आपण त्यांचं भजन करतो, किती सामर्थ्य. काही काही लोकांना पंजोबाचं नाव आठवण नसते. अविरतपणे तोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत यांची किती वारला ध्वज तिने लोकावरी ऐशीच राजरी कीर्ती ज्यांची. त्या संतांच्या कृपेने शोमळावासी ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्याने तन मन धनाने या गावातील सर्व भाविक अन्नदाते आश्रयदाते देणगीदाते फराळदाते चहादाते नाश्तादाते जेणेकरून सर्वांच्या सहकार्याने आनंदात कार्यक्रम पार पडला. गावातील प्रथम नागरिक असणारे सरपंच, गावचे पोलीस पाटील, सर्व भाविक ज्यांनी आम्हाला राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था करून दिली, वारकऱ्यांकरता दालन खुला करून दिलं असे आमचे काकाजी, सर्व भाविक भक्तिमती माता भगिनी काय शेमोळ्या अशांचं प्रेम आहे. शेमोळ्यात आल्यानंतर असं वाटते आपण खरोखर गोकुळामध्ये गेलो. बरं भगवान बाबा असं हे वातावरण काय आभारी आहे. जेव्हापासून मंदिराच्या कळसाचं काम शिद्धीस गेलं तेव्हापासून गावाची भरभराट झाली. याने घ्यावे ना तिशीकर ने याचे गाव. तुम्ही भगवंताच्या कार्याकरता 1 रुपये खर्च करा तो अनंत पटीने अनंत हाताने आपल्याला देतो. आमचे विकल्प म्हणत महाराज काही नाही, फक्त सप्ताह करता 8 दिवस घरी राहिलो आणि कापूस बुवा सप्ताह सुरू आहे म्हणून देत नाही. सरळ 2000 क्विंटल मागे वाढले पैसे. पंक्तीचा खर्च आपोआप निघाला. म्हणजे भगवंत देता तो छप्पर फाडते देता. देवाची लीला अशी आहे. तो कुठं देईल काय देईल काही सांगता येत नाही. सर्व खरोखर या गावाचं प्रेम आणि हे गाव श्री संत मुक्ताबाई मुक्ताईनगरची वारी करणार आहे. आनंदाने भरभरून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही खेडीमेडी गदारोडी आनंदी त्यातल्या त्या राजविशेष या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभली सर्व आमची महाराज मंडळी सर्वांचे नाव आपण 7 दिवसापासून घेत आहोत. त्यातल्या त्या पत्रकार बंधू तुमच्या ताईसाहेब असतील, तुमचे सर्व न्यूज चॅनलचे JBN महाराष्ट्र चॅनल पूर्ण संपादक वगैरे ही सर्व मंडळी या ठिकाणी. सुरुवातीला कीर्तन सुरू झाल्यानंतर ते आले आणि 2 तास बसले. त्यांनीही मी आधीच बोलून गेलो भगवंतांच्या बाललीलांचा आनंद सात्विक राजस तामस सर्व लोकांना भगवंताच्या लीला अतिशय आनंद झालेला आहे. महाराजांना भगवंताने गोकुळवाशांना जो आनंद दिला फक्त माणसांना दिला असं नाही, तर माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गोकुळच्या गौडिया गोपी गोधना सकळा हरी सुख फावले रे. गोपी गोधन गाई वृक्ष वेली वनस्पती नद्या या सर्वांना आनंद दिला. अशा आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व जे कोणी असतील ते महाराज काय आनंद. मी म्हटलो ना गोकुळासारखं गाव आहे. आम्ही रात्री 12 वाजता म्हणजे हे सत्वदायक प्रकारचं होतो. रात्री 12 वाजता आता ही गोष्ट सांगू नये पण सांगायला लागते. रात्री 12 वाजता बाबा आमच्या घरी तुम्ही दूध घेण्याकरता चला पण 12 वाजता थाप मारावी दूध काढावं. हे नवलच आहे ते काढणाऱ्याचंही देणाऱ्याचंही काय महाराज प्रेम आहे. म्हणून ही अशी आनंद देणारी मंडळी खेळीमेळीचं वातावरण झाले. किती दिवस कडलेची नाही बाहेरील वास विसरली. सर्वांच्या सकाळी महाराज तुमचे काही साहेब भाऊ वगैरे सर्व 8 दिवस उपस्थित राहिले. बाबाही रोज येत आहे. आमचे मुक्ताई फळाचे काकडा हरिपाठ करणारे ज्येष्ठ वारकरी हरिभक्त बनवले तिरम बाबा शास्त्री, तुमचे मंगेश महाराज, मनोज महाराज, त्यांचे सकाळी कोरडे महाराज, शिंदे महाराज, तुमचे शिवरामबादी गावातील सर्व आमचे हे महाराज वगैरे सर्व आणि सर्व ही मंडळी हजर राहिले. सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या तन मन धनाने कार्यक्रम अत्यंत पार पडला. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि हे कीर्तन आणि त्यातल्या त्यात आपल्या वारकऱ्यांचा आनंद हा जनतेपर्यंत पोचावा हा फला मोठा प्रयत्नाची पराकाष्ठा करून या JBN महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या बांधवांनी हे पोच केलं त्यांना खरंखर धन्यवाद देतो आणि पुढेही त्यांच्या हातून असं सत्कर्म घडत राहो. आणि पांडुरंगाच्या चरणी आदिशक्ती मुक्ताबाईचे शक्तीचं अधिष्ठान आहे. सर्व गावाला या मंडळींना शक्तीचं अधिष्ठान असणारे आदिशक्ती मुक्ताबाई शक्ती सद्बुद्धी प्रदान करून त्यांच्या हातून अखंड असं सत्कर्म घडत राहो असा मुक्ताबाईंचा शुभाशीर्वाद.
थोडा वेळ आपले हरिभक्त प्राण दिलीप भाऊ हे जे काही माहिती आहे ते सांगतील. नंतर या हंडीदा कार्यक्रम आहे, कार्यक्रम झाल्यानंतर यजमानांच्या हातून आरती होईल. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News App डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.